सका दाखयता तेजेर तुमकां कळटलें हें कितें तें ही हो भोमा इशू म्हाका दिसता आमचे थोडे प्रेस भाव आनी भयण्यो चड हायलायट करता कांय कळनासना आनी असेंब्ली म्हाका दिसता 3-4 पाटी सांगलें आनी खंय तरी आजुनूय नाकाल्ले विशय चलता म्हाका दिसता चडशे हे विशय जे आसात ते पॉलिटिकल विशय आनी तूं पॉलिटिक्स हाडचे न्ही अशें तुमच्या माध्यमांतल्यान हांव ते पॉलिटिशनां रिक्वेस्ट करता कित्याक एक लक्षांत हाडपाक जाय की डेवलॉपमेंट हे आख्खे गोंयभर जावपाक जाय आनी लोकां खातीर जाता आनी आयचो हो जो प्रेजेंटेशन आसा फक्त बोम्मा विलेज म्हणजे बोम्मा विलेजीन जो खंय तरी लोकांक आनी समाज लोकांक दिशाभूल करपाचो प्रयत्न करता हे थोडेशे व्यक्ती तेजे खातीर हांव हें प्रेजेंटेशन स्वता करपाक धाडलें कित्याक हांवें ग्रामसभेक इंजिनियर धाडले आनी खुबशे लोक तांकां धाडले तुका दाखोवपाक म्हाका दिसता तुमच्या माध्यमांतल्यान आज हांव प्रेस घेता तांकां दाखोवपाक आनी एक लक्षांत हाडपाक की म्हाका सगळें खबर आसा हें न्ही कोण इंजिनियर सांगता म्हूण हांव करना म्हूण मुद्दम हांव असो पट्टी घेवन रावला तुका दाखोवपाक आनी हें सगळें दाखयता आनी मागीर जर एप्रेन्शन कोणाचें आसा जाल्यार म्हाज्या ऑफिसान केन्ना येवंक शकता म्हाज्या ऑफिसांतले एपॉयंटमेंट घेवन जांकां कोणाक जाय हांव हांगा परतून तांकां प्रेजेंटेशन दिवपाक दाखोवपाक रेडी आसा पूण लक्षान दवरपाक जाय की डेवलॉपमेंट करता तेन्ना पॉलिटिक्स हाडपाक जायना कित्याक हांवें पयलां की खंयचे तरी पॉलिटिकल पार्टी वचून थंय ग्रामसभा एक व्हडलो बोवाळ करता आनी दरबार करता आनी कितें तरी एजिटेशन करता करपाची गरज ना हांव 2-5 मिनटांचें म्हजें प्रेजेंटेशन हांव पयलीं जे हे हांव तुमकां सांगता खंयचे ते आमचे बोम्मा विलेज ही जी खंयच्यान चालू करता क्लोज इट डाउन आनी मुद्दम हांवें प्रेजेंटेशन करून तुमकां आपयला म्हणजे हांगाच्यान चालू जाता बोम्मा विलेज टिकीट आनी हांगा काबार जाता बोम्मा विलेज ही आख्खी बोम्मा विलेजीचे प्रेजेंटेशन क्लोज इट डाउन ही काली माती हांगा चालू जाता काली माती म्हणटा हांगा एक्सपांड आतां ही जे तुमी दोन लायनी पडली डिजिटल फॉर एक्सपोर्ट बस टिकीट टू रायट ही जी काली पट्टी जो आसा हितू दोन बसीची लायनी पळयता एक ग्रीन लायन पळयता आनी एक रेड लायन पळयता तेजी रेड लायन आसा आतां हो 5 दीस काडलेलो ड्रोनावली इमेज गुगल इमेज न्ही हांवें ड्रोन फ्लाय केलो कित्याक आनी कितें आसा तें सकयल दिश्टी पडपाक हांवें ड्रोन ड्रोन फ्लाय केलो आनी हितू भितर ह्यो गोश्टी दिश्टी पडटात एक पयली ही बोम्मा विलेज ही बोम्मा विलेज ही ग्रीन लायनी जी आसा हे आनी रेड लायनी आतां एक्विजिशन जें आसा ही रेड लायनी भितर एक्विजिशन हे सगळे रेड लायनी दिसता पळय पळय हितून हांगा कांयच घरान तुमकां कांयच दिश्टी पडना गोवन टॉप गोवन टॉप आतां पळय गोवन टॉप आतां तुमी पळय ही देवळां जीं आसा पळय हीं घरां आसा पळय आनी हो रस्तो आहा रस्त्याचे हे मातशे सुपर इमर्ज करता तेन्ना मातशे वयर सकयल 4 सेंटीमिटर जाल्या पूण हांगाच्यान एक्विजन जाता हांगाच्यान एक्विजन जायना ही खंयच्या घरां वचना पूण हांगा कितें आसा ती हांगा दाखयता गोवन टॉप हो सर्वे नंबर 6 सकयल सर्वे नंबर 6 जेन्ना खंयचे नोटिफिकेशन येता आमकां सर्वे नंबर घालूंक पडटा आनी सर्वे नंबर 6 जी घरां आसा ती सगळी घराची नांवां येयल्ली 149 आसा म्हण आनी हेजे गोरो सर्वे नंबर 6 जर तूं ही सर्वे बाउंड्री दिश्टी पडटा तुमी ही सर्वे बाउंड्री आनी ही सर्वे नंबर 6 सर्वे बाउंड्री हांगा वयता म्हूण ही लॅड लायनींग जर दिसता पळय हे एक्विशनाक घातला हांगा न्ही एक म्हणटा हांगा न्ही 64 घरां खंय तर हांव मागीर प्रश्न मागीर घेतलो सगळे एक प्रश्न म्हाका विचारना आपलीच ही जी आसा ही घरां तेंचे 149 कित्याक येयले तुका सांगले सर्वे नंबर 6
हो पीस असो वयता सगळे नंबर आणि हांगा एक्विजन जाता हांगा घरा ना हांगा एक्विजन जाता हांगा जायना हांगा आमी कांय एक्विजन करना पळय की तांबडी लायन खंय आसा आणि एक्विजन खंय लायना ही एक्विजन लायन कोण तो मागीर कोण तो ही देवळां आमची एक हे म्हाका दिसता म्हादेवाचें देवूळ आनी हे सतेरी देवूळ ही जी बोवाळ करता पळय हे दोन देवळांची नांवान घेवन ते परता पळय एक्विजन आमी करता पळय हांगा हे सारे एक कुडको एक्वायर करना आमी आनी ही एक्विजन लायन पयली एक्विजन लायन ही जी तांबडी दिसता पळय ही एक्विजन लायन आनी ती चार घरां वयता म्हणटा पळय ती चार घरां पळय एक दोन तीन चार ही चार घरां वयता पळय सारकें क्लियर असो दिसता तुमकां पत्रकार भाव आमच्या ही चार घरां एक दोन तीन चार हे सायडीन आमी येना सगळे एक्विजन हे सायडीन गोवन टॉक आतां तितू भितर हेजी एक्विजन तुमी लायन पळयता हे सगळे हिंगा ती थोडी घरां आशिल्ली पयलीं मोडलेली आसा हांगा ना घरां बोमकार कोणी फॅमिली घरां मोडलेली आसा हांगा एक्वायर करता आमी हांगा आनी हे पळय ही ही एक्विजन लायन जी आसा ही रेड आसा पळय ही आतां फ्रेश एक्विजन लायन आनी ही ग्रीन जी आसा हे दिसता पळय तुका गोवन टॉक ही आख्खी ग्रीन गोवन टॉक गोडो गोवन टॉक गोडो ही भोमा विलेज काबार जाता आतां परतून गोवा म्हणटा स्कूल हांगा खंयचें घर तुमकां दिसता आनी ही एक्विजन ग्रीन आसा पळय ही ग्रीन लायन आसा पळय ही 1992 एक्वायर केल्ली आनी हितूं भितर एनक्रोचमेंट आपयलें तुमकां खंयची पडटा ती ही 1992 एनक्रोच केल्ली 1992 एक्वायर केल्ली आनी एनक्रोचमेंट खंय आसलें आपयलें तुमकां हे एनक्रोचमेंट हितू आमी एनक्रोचमेंट आतां आमी काडपाचें आसा आख्खो लिस्ट जे आसा हितू म्हाका दिसता नांव घेना कितें नांव कोणाचें घेवप सारकें जायना तितू एनक्रोचमेंट आसा ते विलेजीचे जे 1992 म्हणजे एक खंय तरी सर्वीस सेंटर येयल्लें आसा आनी कोणाचे गाडये आसा सो हे जे एक्विजन आसा हे जे सगळें दिसता पळय तुमकां हे 1992 एक्विजन केल्ले आतां करूं ना आनी एक्विजन करतरी हे गाडये आनी एक्सटेंशन जाल्ले आसा ते मोडटले 1992 कोण आनी हांवें हें सांगलें कोण हांगा जो दिसता ही दोनी देवळां दिसता हांगा कांयच एक्विजन ना वयता ती पळय फक्त हे स्ट्रक्चर येता हे पळय तुमकां सांगले पळय गाडये जे आसा हे गाडये जे आसा हे पळय थोडेशे गाडये आसा ते ओवर फ्लाय बाय ओवर नायट आसले पळय हे गाडये हे थोडे गाडये आसा ही स्ट्रक्चर घरां 1 2 3 4 ही वयता बरोबर आनी तेच्या खातीर आमी ऑलरेडी जे आमी ही भोमा पंचायत हांगा आसा आमी एक्वायर करना ह्यो भोमा पंचायत आमी एक्वायर करना आमी एक्स्ट्रा सायडीन हो जागो एक्वायर करता हांगा हांकां सगळ्यांक हे जे हे इलिगल गाडये आसा पळय हे गाडये आसा तांकां थंय एकोमोडेट करपाक म्हाका दिसता हांवें प्रेजेंटेशन दिल्लें आसा ओन्ली स्पेसिफीक टू भोमा जे आमी काली माती टू भोमा फूल भोमा विलेज आनी प्रेस भावांनी भयणांनी आमचें पयिल्लें आसा प्रेजेंटेशन आतां हेजेर तुमी कितें प्रश्न विचार म्हणजे हांव विचारपाक तुमकां सांगता कोण विचारता विचारचे अनेकदा हांव स्लो ताका हे करता पळय सो दीस इज एंटायर भोमा विलेज एन्ड दीस इज वॉट द लोकेशन आय हॅव एक्सप्लेन टू यू हे सगळे घरां वयतात आतां म्हाका दिसता हे सांगतरी कोणाकूच आमच्या भोमा गांवच्या लोकांक संशय जावपाची गरज ना हांव स्वता प्रेजेंटेशन करता आयज कित्याक पॉलिटिकल एलिमेंट्स खुबशे लोक खंयच्या खंय हाडपाक सोदता प्रयत्न करता आनी हितूं भितर तांकां चार घरां वयता ते सांगला इवन तेंचे हे ते एरियेन आमी एक्वायर करता पळय तितू भितर आमी एरिया तांकां चार घरां 300 स्क्वेअर मिटर एलॉट करतले घरां बांदपाक कित्याक आमी तांकां पयशे दितले थोडे सो बेज ऑन दॅट तेणी तांकां घरां बांदपाक आमी तांकां एलॉट करतले सो कांयच आमी कोणाक दुखयनासतना आमी करता आनी हांवें सांगला तो स्ट्रक्चर जो आसतलो तो वयर आसतलो वयल्यान आसतलो देवळाक खंयच संबंद ना आनी देवळाक कांयच टच जावपाचें ना क्लियर तुमकां दोनूय देवळां दिसता सातेरीचे म्हादेवाचे आमकां सायडीन दिसता सो म्हाका दिसता हे सांगतरी तुमच्या मनान कितें जर प्रश्न आसा जाल्यार आतां विचारता This is survey number 6. So, what happens if they have not mutation and partition corona?
So all these houses will get now this is counted. But also survey number also yellow line is a yellow line with this type of survey number 6 Anakabar type. So automatically we are acquiring this place in survey number 6. So automatically then you know it. So taka lokang task kar paye amga na. So ती एरिया जी आसा पय इट्स ब्लैंक एरिया व्हिच वी आर एक्वायरिंग बट इट इज सर्वे नंबर 6 वेयर द हाउसेस आर सो नन ऑफ द हाउसेस आर गोइंग सो ओनली व्हाट इज दिस नोटिस इज फॉर देम सी व्हाट हैपेंस जन्ना एक्विजन जाता सर्वे नंबरान जन्ना घर आसा कोण आसा पय तेंचे सगळ्यांक नाव घालूं पडटा आणि जन्ना फायनल नोटिफिकेशन जाता पय तेन्ना वी ड्रॉप दैट एंड वी ओनली एक्वायर दिस रेड लाइन जी आता आम्ही दाखवला पण दिस इज द एक्विजन लाइन सो बेसिकली व्हाट यू आर ट्राइंग टू से सर्वे नंबर 6 आन सगळ्यांक नोटिस झाला ऑटोमॅटिकली सगळ्या होता बट टोज विल बी ड्रॉप्ड आउट दिस विल बी ड्रॉप्ड बिकॉज दे आर नॉट कमिंग एक्विजन तांबडी लाईन घातल्या पहिली एक्विजन सर्वे हे सर्वे नंबर 6 हांगा आणि एक्विजन हांगा आता पण ही सर्वे नंबर 6 लाईन दाखवला ते वर वयता म्हणून त्यांना आमका हांगा वयर जाय स नंबर हो थोडासो जागो जाय म्हणून त्यांची नाव नोटीस पडली बट हॅज दिस नॉट बीन टोल्ड टू द विलेजर्स इट हॅज बीन टोल्ड टू देम आम्ही ग्रामसभे गावचे इंजिनियर धाडले ग्रामसभेक सगळे प्रेझेंटेशन झाले आता हे गुगल इमेजचे लाईव्ह गुगल इमेज करणार हमें ड्रोन फ्लाय कर सर्वे नंबर सुपर इम्पोज कर सुपर इम्पोज के फिर प्रेजेंटेशन कर प्रेस भावक भेणा दाखोपा लोग जैंका को प्रेजेंटेशन संगले जैसे हंगा हाँ दाखू शकता जाए हाँ ग्राम सभा क्या खे पंचायती वसपा एज मिनिस्टर कहीं प्रॉब्लम ना सो पंचायती जो पोपा हम दाखू शकता ना थी एलिमेंट दुसरे भाषे जो हमें पैला सी आर जेड जेना हाँ लोक फुढ़े गलो ना विषय के आता सीआरजेड सुख भोगता कोण तेच लोक कडे आणि आता 2019 करपाचो पण एक विषय असा हो असा एक क्लियर कट दाखवला असा आणि दुसरा विषय जो त्यांचा आशिल्लो की एक मल्लिकार्जुन देवस्थान 11/1 हा दाखवला देवस्थानाचं जागो म्हणून एक्वायर करता पण इथे 11/1 11/8 11/11 ही 11/1 पण जागो हांगा असा ओके और 11/1 11/8 आणि 11/11 हांगा आसा म्हणून घरा ना काय हे 1/14 जे आसा हे मल्लिकार्जुन देवस्थान आसा सत्तरीचे महादेवाचे नावान ना सो आम्ही घातलं ते पण हे हो जागो जे खंय घरा ना काय ना एक्विजिशन करता घातला मल्लिकार्जुन देवस्थानाचे ताका लागून ते देवस्थान देवस्थान म्हणटा पण हे ही एरिया तीन सत्तरी आणि महादेवाचे देवळ खंय स्ट्रक्चर दिसतं म्हणजे काय ड्रोन फ्लाय केला मला तुम्ही फ्लाय करतो क्लियर दाखयता म्हणजे किती स्ट्रक्चर सर तुम्ही ते आता तुम्ही दाखयता नाही ती माती घातल्या पळ्या सो ते म्हणतात की एक्वायर करिनासताना माती घातल्या म्हणजे ती आता दिसती पडता पळ्या ती तो गोष्ट असं पण ती दुसरी गोष्ट त्याच्यावर आम्ही काय उलयना आम्ही उलयता लोकांचे एक्वायर करून असताना म्हणता पळ हे ज्यांका कोणाक असा पळ हे जे असा पळ ह्यांका असं पैसे लोक फाल्यां मारतात ते प्रोड्यूस द डॉक्युमेंट एक्विजिशन जेव्हा अवॉर्ड पास होता पळ इट इज फॉर देम टू गो अँड कलेक्ट द पैसे घरा सरकार हाडून पैसे दिना तुम्ही डॉक्युमेंट दी आणि पैसे व्हर पैसे त्यांचे काला म्हणता तो त्याचे कडे पैसे असा नॅशनल हायवेचे आणि त्यांनी डॉक्युमेंट प्रोड्यूस करपाचे आपणाचे आणि त्यांनी पैसे वाटपाक करता सो ही गोष्ट आणि किती क्वेश्चन आणि सर फ्लायओव्हर खंयच्यान स्टार्ट जावन खंय देवता सर एनकोडज म्हणटा ते कितल्या गाडा बिडा हांवें सांगला न्ही हितू हांवें असेंब्लीन सांगला म्हाका दिसता 13-14 तेंकां गाडे टोटल आसा तितू एनक्रोचमेंट जे आसा पयस करून तो हे आताचे न्ही प्रोड्यूस करून तो 91-92 ग्रीन मार्क केलं पण हे ग्रीन मार्क केला पण हे 91-92 काय नाशिल्ले नंतर बांधले सो हे आम्ही कोणाक काय दिवचे ना हे क्वेश्चन असा हे जे असा एन्क्रोचमेंट असा आणि हंगा तुका दाखयला पण सगळं हितू भीतर सायडीन पण हे थोडेशे असा पण हंगा सायडीन असा ते गाड्या असा दिसता पण बारीक बारीक दिसता पण ह्यांचे खातीर हे आता इक्वेशन करता पण त्यांच्या खातीर भोमा पंचायत ही पण ही भोमा पंचायत हो भायर असं जागो घेतला असं भायर जागो घेतला हंगा आम्ही हंगा हंगा त्यांना रिएबिलिटेशन करतो सगळ्या कितले गाडी आहेत कितले टोटल आता एक्झॅक्टली कित्याक दोन बशीच्या गाडी आहात प्रायर टू 91 म्हणजे प्रायर टू आताचे इक्वेशन 91-92 एन्क्रोचमेंट असा आणि त्यांना एन्क्रोचमेंट जे आशिले हे एन्क्रोचमेंट फुल जे आशिले आफ्टर एक्विजिशन 91-92 चे सो त्यांना कसे गाडी दिसले सो ते डिस्ट्रिब्यूश करता आमचे टोटल भोमा गावात 15-16 गाड्या होत्या इन्क्लुडिंग देम सो ते डिस्ट्रिब्युशन जर करपाक घेता आता हांव सांगू शकना ते टोटल सर्वे मागीर फायनल सर्वे करतरी म्हाका सगळे कळटा तेन्ना हांव तुमकां क्लियर सांगता पूण अराउंड 15-16 आसा
तितूंत भितर थोड्या पयलींच्या एक्वेशनान आताच्या एक्वेशन 100% आमी तांकां तुमकां दाखयलें तें आमी रिपीट करतले. घरांकूय आमी ते 300-300 चार घरांक 300-300 स्क्वेर फूट जागो घेतले. क्लियर कट असा आणि किती असा गाडे जे आसा पळय अल्टिमेटली ते आमचेच भाव भयण्यो. सो तांकां आमी स्मॉल क्युबिकल्स बांधून त्या एरिया भितर आमी बांधून दितले. तितू लिगल कांयच ना रे, पूण कितें आसता वॉर इतलो जाता की सगळे लिगल म्हणटा तूं. सो ते सोडनासतना आमी रिहेबिलिटेट तांकां आवट ऑफ ह्युमेनिटेरियन ग्राउंड आमी ते जे आसा तांकां थंय भोमा पंचायती सायडीन आमी तांकां एकोमोडेट करता, बांदून दिवन दे वील हॅव टू पे सम रेंट. देर नो डाउट अबाउट. आनी जेंका घरां वयता ती चार घरां म्हटल्या पळय तांकां 300 स्क्वेर मिटर जागो आमी अलॉट करून दितले कायदेशीर 300 स्क्वेर मिटर. आतां कित्याक एका वाडकारा सेपरेट आनी जमीन आसा सेपरेट आनी कोणाचे नांवार आमी तांकां भाटकार करतले. वील बिगीन देम ओनरशीप रायट ऑफ 300 स्क्वेर मिटर ऑफ लँड. आतां तशी ना तेंचे कडेन, हें तुका खबर आसा सगळ्यांक. हांव नांव घेना कोण तो स्पिरिट करता तेजेच नांव येता पत्रकार भावाचे हेजे परतून परतून. हांव फक्त क्लियर कट हें प्रेजेंटेशन तुमकां लागून हाडलां आनी फुडें करपाक जाता. तुमी आयडिया आसा हांवें सांगला की हे जे तूं आनीक प्रश्न विचारलो गोडाम आमी खंयच्यान चालू जातले पळय फ्लायओवर हांगाच्यान गोडाम फ्लायओवर जो आमी काली माटी म्हणटा पळय काली माटी हांगा म्हणटा हांगा हांगा काली म्हणटा म्हणटा बॉमान पडना काली माटी बॉमा भायर पडटा थंयच्यान फ्लायओवर चालू जातलो पळय तो फुडें देवूळ जातरी मुखार एलिवेशन कशें आहा पळय तें देवूळ म्हणजे ही एरिया टोटल फ्लायओवर मेळटली. कळटा ही सगळी एरिया ही देवळां आसा पळय हांगा तेच्या मुखार कळटा ही देवळां क्रॉस करून हांगा खंय तरी एलिवेशन वयर आसा थंय आमी टच करतले. सो हांगा फ्लायओवर वयतलो आनी कोणाची घरां वचना कांय वचना म्हणून सांगले क्लियर सांगले. आनी कोणाक कितें करपाचें सर तुमी एक म्हटलें पळय तें एनक्रोचमेंट केल्या रस्त्या सायडीन ती कितें ती कितली घरां तांकां कांय कंपन्सेट करचें ना. तें 91 एक्विजिशन जाल्लें तेन्ना कांय नाशिल्लें म्हज्या जाग्यार भितर जर बांदला हांव म्हजें म्हणल्यार पीडब्ल्यू जाग्यार भितर नंतर बांदला तांकां कशें करतलें ती कितली स्ट्रक्चर आसा तें हांव मागीर सांगता म्हणटा म्हणजे टोटल 16-17 स्ट्रक्चर आसा बारीक ते आख्खे एक्विजिशनान आमी मोडपाचे ती पांच आयडेंटिफाय जाले हांवें सांगले तुका तितून ते 5-6 घरां एक्विजिशन जातरी बांदल्या. सो ती तांकां रिएबिलिटेशन करपाचो सवाल ना तशें आनी आसतले ते एक्झॅक्ट मागीर फायनल अवॉर्ड जाता पळय आतां फायनल अवॉर्ड जातलो फाल्यां अवॉर्ड जातले टोटल म्हाका डिटेल पोतून दाखयता. आतां कितें जालां हे अर्जंट प्रेजेंटेशन एक्चुली हांवें सांगलेले अर्जंट प्रेजेंटेशन कारण कितें डेली वयता आयतारा आयतारा कोण ना कोण थंय वयता पॉलिटिकल पार्टी वयता आनी कोण वयता आनी खंय तरी एक लोकां मदें एक खंय तरी वातावरण करूंक सोदता. म्हाका दिसता ताका लागून हांवें प्रेजेंटेशन हांवें केलां आनी जाय जाल्यार मागीर अवॉर्ड जातरी परतून वीथ नेम्स कोणाची कितली एरिया घर कितलें आसलें घर आनी कितली स्क्वेर मिटर आमी ताका जागो दिता हे सगळें मागीर जेन्ना अवॉर्ड जातरी परतून प्रेजेंटेशन करपाक रेडी आसा. चार घरां वयता आनी एन्क्रोचमेंट एज ऑफ टुडे म्हाज्या हातीन 5 एन्क्रोचमेंट आसा जे 100% एन्क्रोचमेंट आसा. आतां तितून भितर दे आर डुईंग सर्वे वर्क आनी जेन्ना फायनल अवॉर्ड जातलो पळय हो आनी ओरिजिनल तेन्ना भितर आमी खंयची हांव परतून शेअर करता लिस्ट. पूण टोटल 17 गाडे स्मॉल स्ट्रक्चर वयता आनी चार घरां वयता तांकां चारूय घरांक आमी 300-300 स्क्वेर मिटर हांवें दाखयला ती जागे दितली. लिगल हाऊसीस वील गेट लँड ऑफ 300 स्क्वेर मिटर हू आर स्टेईंग इन द हाऊसीस आनी जे गाडे आनी कितें आसा तांकां रिपीटींग 91 एक्विजिशन केल्ले पळय तेजेर कॉल ना तांकां म्हणून घालतले कित्याक इज बीट सबसिक्वेंटली असो तितू भितर हामनी हांव देर कितें आसा तें मागीर हांव परतून जेन्ना अवॉर्ड जाता पळय फायनल अवॉर्ड तेन्ना हांव तुका परतून प्रेजेंटेशन पत्रकार भाव भयणांक दिता. आनी कितें विचारपाक जाय हेजेर क्लियर आसा सगळे पत्रकार भाव बाबा तुका सगळें क्लियर आसा सगळें नाजाल्यार कित्याक तुमीच वचून कवर करता न्यूज पेपराचेर हांव करना म्हणना पूण म्हाजे कडल्यान विचारा मरे आनी थंय नाका जाल्यार विशय एवरी आयताराक व्हडली व्हडली मिटींग येता भायले लोक येता भितरले लोक आसता अशें करून ते खंय तरी एक वातावरण अशें दाखयता की सगळीं घरां मोडटा. सो म्हाका दिसता हे सगळें क्लियर दाखयलें आसा तुमच्या माध्यमांतल्यान म्हाका जाय जाल्यार पंचायतीन कोणाक जाय हांव पसून पंचायत मेंबर दाखोवपाक रेडी आसा
लोकांक जर दाखोवपाक जाय हांव हांव इंजिनियर जाणूं शकता प्रेजेंटेशन घेवन आनी तांकां समजना म्हजी गरज पडल्यार हांव वचपाक पेडणेच्यान चालू घरा बसोना थंय बसोना सो बायपास बायपास कसो करूंक जाता हांवें प्रॅक्टिकली तुजो पळोवपाक गेलो तो बायपास हांगा दाखोवना जाल्यार दाखयता तो प्रॅक्टिकली जायना बायपास अलायनमेंट फाल्यां एक्सिडंट जाता पळय बांबोले येयल्याचे वॉल दिले तेणें कोणें तरी नाकाल्ले केल्ले तेन्ना दिसता म्हाका स्ट्रेट करूं ना आज कितले फाटी गाडी पडटा लास्ट येता पिडब्ल्यूचेर सो तो कशी करपाक हांव रेडी ना म्हाज्या टेन्युअरान म्हाका सारकें जाय तो बायपास अलायनमेंट टॅक्निकली फिजिबिलिटी जायना म्हूण हांवें ड्रॉप केलो हांवें ड्रॉप केलो म्हणजे एनएचएन ड्रॉप केलो आनी मागीर आमी सोडलो आनी आतां हो करता विदाउट मिनिमम इफेक्ट ऑफ पब्लीक लायफा भितर कोणाक त्रास जायना आसता कळ्ळें आनी कितें आहा हे बद्दल प्रोसेस चालू आहा ते मागीर जालें क्लियर आसा आनी कितें विचारपाक जाय दुसरो इश्यू दुसरो इश्यू सांग दुसरो इश्यू सीआर झाडाचो आमची गोंयची 2011 आमी केन्ना गेली ताका कितले त्रास म्हणले पत्रकार सगळे भावांनी भयणी पयला सो 2019 आमी इनिशिएट केला वी हॅव ऑलरेडी अपॉइंटेड एजन्सी ही पटी एनसीएसएल करून अर्थ सायन्सीस म्हणून केल्ले आसा नाव पावस पडटा सो जातरी वी वील स्टार्ट वर्क ऑन सीडीएमपी 2019 एज एन वेन इट इज फिनिशीज द वी आर गोइंग टू गो फॉर प्रेजेंटेशन अँड वी आर गोइंग टू शो सो ह्या गोष्टी फुडे वयतल्यो आय डोंट वॉन्ट टू मेक एनी कमिटमेंट ऑन एनी थिंग इट इज अ पब्लीक प्रोसेस डेवलपमेंट इट वॉज इन 2011 ऑल्सो जी लिगल घरां बांदपाची आशिल्ली हॉटेलां बांदपाक आशिल्ली तितून ती इंग बंद आशिल्ली आतां 2011 प्लॅन करतरी तांकां कितें तरी एक हें मेवलो आतां परतून जर ते बंद करता इट इज नॉट इन माय हँड सो आय डोंट आय वील डू माय वर्क म्हजें काम कितें करपाचें हांव काम करतलो हाव मच टायम आय कॅनॉट कमीट अप टुडे चालू जातरी आमी वी वील काम करून हाव मच वेदर वयल्यान कोणूय जर सांगता स्टेटमेंट करपाक सोंपें करून घेवपाक डिफिकल्ट सो वी वील गो स्टेप बाय स्टेप आतां चवथ जातरी आमची खुबशीं कामां चालू जातली 2019